फ्रेंड्स आपल्या मित्रांनो मागच्या वेळेस आपण क्लोजिंग स्टॉक प्रीपेड एक्सपेन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स त्यानंतर प्री रिसीव्ड इनकम आणि आउटस्टँडिंग इनकम अशा पाच ॲडजस्टमेंट्स पाहिलेल्या होत्या ज्याचे मित्रांनो इफेक्ट्स आपण पाहिलेले होते. आता मी काही रिवाईज करत नाही, तुम्ही मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, आपण आपले ॲडजस्टमेंटचे पुढचे इफेक्ट्स पाहणार आहोत. पुढची ॲडजस्टमेंट मित्रांनो आहे डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या फिक्स्ड ॲसेट असतात, ज्या फिक्स्ड ॲसेटवर मित्रांनो दरवर्षी डेप्रिसिएशन चार्ज केलं जातं. सो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डेप्रिसिएशनचा अर्थ काय असतो मित्रांनो, डेप्रिसिएशन इज रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट, डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट, ॲसेटची किंमत काय होते कमी होते. म्हणजे डेप्रिसिएशनमुळे एवढं तर लक्षात आलं तुमच्या की ॲसेटची किंमत काय होते कमी होते. मग डेप्रिसिएशनचा पहिला इफेक्ट काय आहे मित्रांनो, बॅलन्स शीट ॲसेट साईड, बॅलन्स शीट ॲसेट साईड ॲसेटच्या किमतीतनं तुम्ही मित्रांनो काय करा मायनस, ॲसेटच्या किमतीमधून तुम्ही काय करा मित्रांनो मायनस, बरोबर. कारण ॲसेटची किंमत बॅलन्स शीटमुळे काय डेप्रिसिएशनमुळे काय होते कमी होते. आता दुसरा इफेक्ट तुम्ही सांगा मित्रांनो, डेप्रिसिएशन हा आपला बिझनेसचा काय झाला एक्सपेन्स, डायरेक्ट का इनडायरेक्ट, ऑब्विअस इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे कारण डेप्रिसिएशनचा प्रोडक्शनशी काहीच संबंध नाही, तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. त्याच्यामुळे त्याचा मित्रांनो दुसरा इफेक्ट जो येईल तो कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. मित्रांनो डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशनचं लॉजिक परत लक्षात घ्या, डेप्रिसिएशनमुळे ॲसेटची किंमत कमी होते, त्याच्यामुळे डेप्रिसिएशनचा जो पहिला इफेक्ट येईल तो येईल ॲसेटमधून मायनस. दुसरं डेप्रिसिएशन आपल्या बिझनेसचा एक्सपेन्स आहे, लॉस आहे, इनडायरेक्ट लॉस आहे, म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. मित्रांनो त्याच्यानंतर आपली पुढची ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो, आता तीन ॲडजस्टमेंट एकत्र दिलेले आहेत, तीन ॲडजस्टमेंट आपण मित्रांनो एकत्र घेणार आहोत. त्यातली पहिली ॲडजस्टमेंट आहे बॅड डेट, दुसरी ॲडजस्टमेंट आहे RDD आणि तिसरी ॲडजस्टमेंट आहे मित्रांनो डिस्काउंट ऑन डेटर्स. तिसरी ॲडजस्टमेंट काय आहे मित्रांनो, डिस्काउंट ऑन डेटर्स. ॲक्च्युली तुम्हाला मी एक गमत सांगतो, बॅड डेट, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स ह्या तीन सेपरेट ॲडजस्टमेंट आहेत, पण ह्या तिन्ही सेपरेट ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स मात्र सेम आहेत आणि ह्या तीन ॲडजस्टमेंटच्या कन्सेप्ट पण एकमेकांशी रिलेटेड आहेत. त्या गोष्टीमुळे मित्रांनो मी तिन्ही ॲडजस्टमेंट काय केलेले आहेत त्याचे इफेक्ट सेपरेट द्यायच्याऐवजी एकत्र दिले. सगळ्यात पहिले बॅड डेट, RDD आणि डिस्काउंट ऑन डेटर्स या कन्सेप्ट एकदा मित्रांनो आपण रिवाइज करू. बॅड डेट म्हणजे काय, आपण गुड्स उधारीवर विकतो, गुड्स क्रेडिट सेल करतो, बरोबर आहे, आणि आपल्याला त्यांच्याकडनं पैसे रिसिवेबल असतात ज्यांना आपण गुड्स क्रेडिटवर सेल केलेले आहे, बरोबर आहे. अशा लोकांना आपण काय म्हणतो ज्यांना आपण गुड्स उधारीवर विकलेले, अशा लोकांना आपण डेटर्स म्हणतो, बरोबर आहे. मग आता समजा मी 10 लाखाचे गुड्स क्रेडिटवर विकले म्हणजे माझे डेटर्स किती रुपयांचे आहेत, 10 लाख रुपये. ह्यातले समजा 1 लाख रुपयांचे जे डेटर्स होते ते पळून गेले, 1 लाख रुपयांचे डेटर्स जे आहेत मित्रांनो ते पळून गेले, त्यांनी थोडक्यात मला फसवलं, म्हणजे ते 1 लाख रुपये माझे काय झाले बुडाले, ते काय झाले बँक डेट. म्हणजे थोडक्यात डेटर्सचे जे पैसे बुडाले त्याला आपण काय म्हणतो बँक डेट. आता राहिले किती 9 लाख. मला माहिती आहे 9 लाखापैकी 100% पैसे रिकवर होणार नाही, त्यातले अजून 40-50 हजार रुपये बुडणार, बुडालेले नाही आहेत पण बुडणार असा माझा दरवर्षीचा हिशोब असतो, दरवर्षीचे अंदाज असतात. मग मी काय केले ते 50 हजार रुपये आधीच साईडला काढून ठेवले जे कदाचित बुडू शकतात, बुडालेले नाही आहेत पण कदाचित बुडतील, ज्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेबिट, बरोबर आहे. म्हणजे आता मला सांगा 9 लाखातले 50 हजार आपण परत साईडला काढले तर शिल्लक किती राहिले मित्रांनो, 8 लाख 50 हजार. आता राहिले 8 लाख 50 हजाराचे डेटर्स. मग त्यातले मित्रांनो काही काही जण लगेचच्या लगेच पैसे द्यायला तयार झाले की चला 8.5 लाख आहेत ना,
तुम्ही 20,000 रुपये डिस्काउंट घ्या, तुम्ही पूर्ण पैसे देऊ ना, मग आपण त्यांच्याकडनं टोटल किती वसूल करणार? 8,30,000. म्हणजे तीन कन्सेप्ट काय आहेत आपल्या बॅड डेट, डेटर्सचे पैसे यायचे होते ते बुडाले, आरडीडी डेटर्सचे पैसे यायचे होते जे कदाचित बुडतील म्हणून आपण तेवढे पैसे काय करतो आधीच साईडला काढून ठेवतो, म्हणजे तेवढे रुपयांनी आपले डेटर्स काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आणि डिस्काउंट ऑन डेटर्स म्हणजे काय, की डेटर्स पैसे देत आहेत त्यांना आपण पैसे दिल्याबद्दल डिस्काउंट देतो की तेवढे पैसे तुम्ही कमी करा. म्हणजे सी, जर तिन्ही याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर बँकेटमुळे डेटर्स बुडाले, डेटर्स कमी झाले, आरडीडी डेटर्सचे पैसे साईडला काढले, डेटर्स कमी झाले, डिस्काउंट ऑन डेटर्स, आपण डेटर्सला डिस्काउंट दिलं, डेटर्सची अमाऊंट कमी झाली. म्हणजे तिन्ही ठिकाणी मित्रांनो डेटर्स कमी होत आहे. मग या तिघांचा पहिला इफेक्ट काय आहे, बॅलन्स शीट ऍसेट साइड डेटर्स कमी झाले ना, जे मायनस फ्रॉम डेटर्स, डेटर्स कमी झाले म्हणजे काय झालं मित्रांनो, मायनस फ्रॉम डेटर्स. आता याचा दुसरा इफेक्ट बघा, बॅड डेट पैसे बुडाले, बिझनेसचा लॉस, आरडीडी पैसे साईडला काढले आपण ते पण पैसे येणार नाही, बिझनेसचा लॉस, डिस्काउंट ऑन डेटर्स, आपण डेटर्सला डिस्काउंट दिलं, डिस्काउंट दिलं म्हणजे परत आपल्या बिझनेसचा काय झाला, लॉस, बॅड डेट लॉस आहे, आरडीडी लॉस आहे, डिस्काउंट दिला तो पण लॉस आहे, हा कोणता लॉस झाला, कोणते एक्सपेन्स झाले मित्रांनो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचे एक्सपेन्स तिघं, म्हणजेच मित्रांनो तो आपला झाला इनडायरेक्ट लॉस, त्याचा इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. सो मित्रांनो बॅड डेट आरडीडी डिस्काउंट तिघांचे दोन इफेक्ट, त्यांच्यामुळे डेटर्स कमी होतात म्हणून ॲसेटला डेटर्स म्हणून मायनस पहिला इफेक्ट, आणि आपले तिघं पण इनडायरेक्ट लॉस आहेत म्हणून तिघांचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. फ्रेंड्स हे होतं आपलं बॅड डेट आरडीडी डिस्काउंट असे तीन एक्सप्लेनेशन्स. बरोबर, आता याच्यापुढे मित्रांनो ॲडजस्टमेंट नंबर 8. ॲडजस्टमेंट नंबर 8 काय आहे मित्रांनो, आपली गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ॲडजस्टमेंट नंबर 8 काय आहे मित्रांनो, आपली गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून गुड्स काय केले मित्रांनो, डिस्ट्रीब्युट केले. मला जर सांगा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलचं लॉजिक काय, तुम्ही गुड्स डिस्ट्रीब्युट केले म्हणजे गुड्स तुमच्याकडनं गेले, क्रेडिट ऑर्डर्स ऑर गुड्स ओनली, आणि तुम्ही काय म्हणून गुड्स डिस्ट्रीब्युट करता, तुमच्या गुड्सची जाहिरात व्हावी, तुमच्या गुड्सची ॲडव्हर्टाईजमेंट व्हावी म्हणून मित्रांनो तुम्ही गुड्स काय करत असता, फ्री सॅम्पल डिस्ट्रीब्युट करत असता. म्हणजे याच्यामध्ये गुड्स गेले हे एक आहे आणि तुमच्या गुड्सची ॲडव्हर्टाईजमेंट झाली हा दुसरा पार्ट आहे. गुड्स गेले ना, गुड्स गेले तर तुम्ही कुठे रेकॉर्ड करता मित्रांनो, आठवा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, क्रेडिट व्हॉट गोज आउट, बरोबर आहे, गुड्स ओनली. आणि ॲडव्हर्टाईजमेंट आहे, ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे कोणता एक्सपेन्स झाला मित्रांनो तुमचा, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स झाला, म्हणजे तो इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. तो इनडायरेक्ट एक्सपेन्स मित्रांनो आपण कुठे रेकॉर्ड करता मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट मित्रांनो. परत लक्षात घ्या, ॲडव्हर्टाईजमेंटचा एक्सपेन्स हा आपला मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे, तो आपण कुठे लिहिणार मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, इनडायरेक्ट एक्सपेन्स. ठीक आहे मित्रांनो, याच्यानंतर आपली पुढची जी मित्रांनो ॲडजस्टमेंट आहे ती आहे गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर किंवा ओनर फॉर पर्सनल यूज. गुड्स टेकन ओव्हर बाय पार्टनर किंवा ओनर फॉर पर्सनल यूज. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, पार्टनर किंवा ओनर मित्रांनो पर्सनल यूजसाठी गुड्स काय झालं, ठेवून गेले, म्हणजे गुड्स तुमच्याकडनं काय झाले, गेले, क्रेडिट वॉर गोज आउट. आता तो पर्सनल यूजसाठी मित्रांनो जर का गुड्स घेऊन जात असेल तर तुम्ही त्याला काय नाव द्याल, ड्रॉइंग, बरोबर, ड्रॉइंग पर्सनल एक्सपेन्स झाला, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स. मग आता याच्यामध्ये दोन इफेक्ट तुम्ही कसे देणार, लॉजिक बघा. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स ही आपली जर्नल एंट्री झाली, आपल्या बिझनेसमधून गुड्स काय झाले, गेले. परत सांगतो, आपल्या बिझनेसमधून गुड्स काय झाले, गेले. बिझनेसमधून गुड्स गेले तर तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बिझनेसमधून गुड्स गेले तर तुम्ही कुठे लिहिणार मित्रांनो, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, क्रेडिट ऑर्डर गोज आउट गुड्स, म्हणजे पहिला इफेक्ट तिथे जाईल. आणि ड्रॉइंग आहे ना, ड्रॉइंग आपण कुठे शो करतो मित्रांनो, ड्रॉइंगमुळे
आपल्या बिझनेसचं कॅपिटल कमी होत असतं. म्हणजे ड्रॉइंग आपण मित्रांनो कॅपिटल मधून काय करतो, मायनस. ड्रॉइंग मुळे आपलं कॅपिटल काय होत असतं, कमी होत असतं. त्याच्यामुळे आपण ड्रॉइंग काय करतो, कॅपिटल मधून मायनस. मग आपला दुसरा इफेक्ट पुढे येईल मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून मायनस. ड्रॉइंग लायबिलिटी मधून मायनस आणि गुड्स गेले ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइड. असे आपले दोन मित्रांनो इफेक्ट आपण ऍडजस्टमेंटचे पाहिले. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो पुढे आहे इन्शुअर्ड गुड्स लॉस्ट बाय फायर आणि अनइन्शुअर्ड गुड्स लॉस्ट बाय फायर. लक्षात घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आता गुड्सचे दोन प्रकार आहेत. एक आहे इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर आणि दुसरे असतात अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर. एक काय झालं मित्रांनो, इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर आणि एक आहे अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा मित्रांनो 10,000 गुड्स आहेत, 10,000 गुड्स आपले काय झाले, लॉस बाय फायर. आता याचा इन्शुरन्स होता. समजा इन्शुरन्स कंपनीने मित्रांनो सांगितलं की आम्ही तुम्हाला त्यातले 9,000 देऊ, बरोबर. म्हणजे 9,000 आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं काय होणार आहे, रिकव्हर होणार आहे. मग आपला ऍक्च्युअल लॉस किती झाला, ऍक्च्युअल लॉस आपला झाला 1,000. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल अनइन्शुअर्ड गुड्स. आता अनइन्शुअर्ड गुड्समध्ये काय होणार आहे, समजा 10,000 गुड्स आहेत ते गेले, बरोबर. आता हे गुड्स कसे अनइन्शुअर्ड आहेत ना, म्हणजे आता 1 रुपया तरी आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं रिकव्हर होईल का, नाही होणार. म्हणजे जेवढे 10,000 गुड्स गेले तेवढा पूर्णच्या पूर्ण आपल्या बिझनेसचा काय झाला, ऍक्च्युअल लॉस. सो अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर असतील तर त्याचे दोनच इफेक्ट येतील, गुड्स गेले आणि पूर्ण आपला लॉस झाला. आणि जर इन्शुअर्ड गुड्स असतील तर त्याचे 3 इफेक्ट येतील. नंबर 1 गुड्स गेले, नंबर 2 आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे यायचे बाकी आहेत आणि नंबर 3 जेवढा आपला ऍक्च्युअल लॉस झाला. सो परत लक्षात घ्या, अनइन्शुअर्ड गुड्समध्ये दोनच इफेक्ट येतील, गुड्स गेले आणि लॉस झाला. इन्शुअर्ड गुड्समध्ये 3 इफेक्ट येतील, गुड्स गेले, इन्शुरन्स कंपनीकडनं पैसे यायचे आहेत आणि आपला ऍक्च्युअल लॉस झाला. सो मित्रांनो पहिले आपण अनइन्शुअर्ड गुड्सचं काय मित्रांनो इफेक्ट होतात ते पाहू. अनइन्शुअर्ड गुड्स, गुड्स गेले ना, गुड्स गेले तर तुमचा पहिला इफेक्ट पुढे येईल मित्रांनो, गुड्स गेले ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, क्रेडिट व्हॉट गोज आउट, पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट ऍक्च्युअल लॉस, हा लॉस झालाय ना, या लॉसचा प्रोडक्शनशी काही संबंध आहे का, नाही. हा प्रोडक्शनच्या नंतरचा लॉस आहे, म्हणजे हा कोणता लॉस झाला, इनडायरेक्ट लॉस. मग आपण कुठे लिहिणार मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. परत लक्षात घ्या, गुड्स गेले क्रेडिट व्हॉट गोज आउट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ऍक्च्युअल लॉस झालेला आहे तो प्रोडक्शनच्या नंतरचा लॉस आहे, इनडायरेक्ट लॉस आहे, तो कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. समजलं. आता इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर, इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायरचा इफेक्ट काय येईल, पहिले गुड्स आहेत ना, मग गुड्सचा पहिला इफेक्ट सेम ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. त्याच्यानंतर ऍक्च्युअल लॉस झालेला आहे, ऍक्च्युअल लॉसचा सुद्धा दुसरा इफेक्ट सेम ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, बरोबर आहे. जे येईल ते तिसरं ऍडिशनल येईल मित्रांनो, तो इफेक्ट कसा येईल मित्रांनो, इन्शुरन्स क्लेमचा इफेक्ट येईल. आता इन्शुरन्स क्लेमचा इफेक्ट कुठे येईल ते आपण पाहू. अनइन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर, सॉरी इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर, गुड्स गेले ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ऍक्च्युअल लॉस झाला, इनडायरेक्ट लॉस झाला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. इन्शुरन्स क्लेमचा इफेक्ट कुठे येईल, इन्शुरन्स क्लेमचा इफेक्ट येईल मित्रांनो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. कारण सी आपल्याला फक्त इन्शुरन्सचे पैसे मान्य झालेले आहेत, ऍक्सेप्ट केलेले त्यांनी की आम्ही तुम्हाला देऊ, पैसे अजून भेटलेले नाही आहेत, पैसे मिळायचे बाकी आहेत. पैसे मिळायचे बाकी आहेत तर मित्रांनो ते आपल्या बिझनेसची काय झाली, ऍसेट. म्हणून तुमचा जो तिसरा इफेक्ट येतो तो येतो मित्रांनो बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. तुमचा तिसरा इफेक्ट येतो तो बॅलन्स शीटच्या ऍसेट्स. मित्रांनो
एक्सप्लेनेशन रिपीटेडली पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इफेक्ट कसे येतात. त्याच्यानंतर मित्रांनो आपली पुढची ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. याच्या पुढची जी मित्रांनो आपली ऍडजस्टमेंट आहे ती कोणती आहे मित्रांनो, डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आता डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचा अर्थ होतो मित्रांनो की तुम्ही क्रेडिटर्स म्हणजे कोण हे पहिले समजून घ्या. क्रेडिटर्स म्हणजे आपण काय, आपण कोणाकडनं तरी मित्रांनो गुड्स परचेस करतोय आणि त्यांना आपण पैसे द्यायचे बाकी आहे. डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे परत लक्षात घ्या, आपण कोणाकडनं तरी गुड्स काय केले परचेस केले आणि आपल्याला त्यांना पैसे द्यायचे बाकी आहे. क्रेडिटर्स ते लोक काय झाले आपले क्रेडिटर्स. आता डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स म्हणजे काय, समजा आपण 10 लाखाचे परचेस केले क्रेडिटवर आणि ते बोलले म्हणजे आपले क्रेडिटर्स 10 लाख आहेत, ते लोक बोलले तुम्ही लगेच पैसे दिले तर आम्ही तुम्हाला 50,000 रुपये डिस्काउंट देतो. आपण बोललो ठीक आहे आम्ही तुम्हाला लगेच पैसे देऊ ना, मग आता आपण त्यांना किती रुपये देणार, 9,50,000. म्हणजे डिस्काउंट ऑन क्रेडिटर्समुळे पहिलं काय झालं की आपले क्रेडिटर्स तेवढ्या रुपयांनी काय झाले, कमी झाले. म्हणजे तुमचा पहिला इफेक्ट काय येईल मित्रांनो, क्रेडिटर्स तुम्ही कुठे दाखवता, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. म्हणजे तुमचा पहिला इफेक्ट येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, क्रेडिटर्स मधून तेवढे पैसे काय करायचे मायनस, कारण डिस्काउंटमुळे क्रेडिटर्स तेवढे काय होतात, कमी होतात. पहिला इफेक्ट कळला. आता दुसरा इफेक्ट सिंपल आहे, पहिला इफेक्ट बॅलन्स शीटला गेला, दुसरा कुठे तरी प्रॉफिट अँड लॉस ला जाईल. द्यायचे किती होते, 10 लॅक्स, दिले 950. म्हणजे याचा अर्थ आपले 50,000 रुपये वाचले. 50,000 रुपये वाचले तर आपला 50,000 रुपये काय झाला, प्रॉफिट इन्कम झाला आपल्याकडे. आता हे कोणतं इन्कम असेल मित्रांनो, इनडायरेक्ट इन्कम. मग मित्रांनो याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड, क्रेडिट ऑन इन्कम्स अँड गेन्स. तर हे होते डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सचे 2 इफेक्ट मित्रांनो. अशा रीतीने आपण जवळपास 12 पर्यंत ऍडजस्टमेंट्स कव्हर केलेले आहेत. या ऍडजस्टमेंट रिपीटेडली मित्रांनो लेक्चर्समध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अजून काही ऍडजस्टमेंट बाकी आहेत ज्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या, घरात राहा.